डोंबिवलीमध्ये 27 गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. सत्ताधारी पक्षातील नगरसेवक पाण्यासाठी आंदोलन करतायत. डोंबिवलीमध्ये 27 गावातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून ऐन पावसाळ्यामध्ये पाणीबाणी परिस्थिती ओढावली आहे. पिसवली, दावडी, सोनारपाडा, MIDC परिसरामध्ये 8 वर्षांपासून पाणी समस्या आहे. कधी जास्त तर कधी कमी दाबाने पाणी येतं, तर कधी कधी पाणीच येत नाही. त्यामुळे नागरिक हवालदिल झालेत. जर 5 जुलैपर्यंत पाणी पुरवठा व्यवस्थित झाला नाही तर भाजपानं उग्र आंदोलनाचा इशारा दिलाय. यासाठी भाजपा नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी MIDC अधिकाऱ्यांना घेरावही घातला. मी 4 तारीख सांगते, आम्ही 5 तारीख देतो तुम्हाला. जर आमची ही समस्या जर पूर्णपणे निकालास नाही लागली तर त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ह्या इथे रस्ता जाम करून चक्का जाम करणार आणि मोठं आंदोलन करणार. आता तुमच्या शब्दाला मान ठेवून तुम्ही जे लेखी आम्हाला पत्र दिलंय या पत्राला मान देऊन आम्ही आज हे उपोषण मागे घेतो आहोत. पण 5 किंवा 7 तारखे जे उपोषण करणार आहोत, जे आंदोलन करणार आहोत, ते अतिशय उग्र राहणार आहेत. आणि ह्यापेक्षा म्हणजे इतकं पब्लिक उतरणार आहेत की ह्यावेळी चक्का जाम होऊ शकतो, काही होऊ शकतो. आम्ही जवळजवळ 8 वर्ष झालो MIDC पाणी प्रश्नासाठी आम्ही भांडतोय. 8 वर्षात आम्हाला फक्त हे लोक आश्वासन देतील, 2 दिवस पाणी देतील, 4 दिवस बंद करतील, 4 दिवस देतील, 2 दिवस बंद करतील, असं आता म्हणजे एकमेकाचा पाणी कट करून दुसऱ्याला पाणी देतात. आता आम्ही याच्यावर थांब आहोत की पुढे 4 दिवस आवड साहेबांनी दिलेत आम्हाला, या आवड 4 दिवसात जर प्रश्न सॉल्व्ह नाही झाला तर आम्ही महापालिकेच्या विरोधात आणि MIDC विरोधात उग्र आंदोलन करणार आणि त्याला जबाबदार MIDC आणि कॉर्पोरेशन असणार. कित्येक दिवस आम्ही पाण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्हाला खूप समस्यांना सामोरं जावं लागते की पाणी येतंय, कधी येतंय, त्याच्यानंतर त्याची जे काय बुस्टर पंप्स वगैरे काय आहेत, काही काही असू दे, आमचा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे. आम्हाला जे बाहेरून टँकर वगैरे मागवावे लागतात. आता पावसाळ्याला आता सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहेच. अजूनपर्यंत पाणी म्हणजे कित्येक सोसायटी, माझी सोसायटी सुद्धा पाण्याचा एक थेंबर नाहीये. आणि KDMC कडून किंवा इतर बूस्टर आठवा या त्या अशा अशा परमिशन येतात. तर पाण्याचा मेन मुबलक समस्या आहे. पाण्याची समस्या ही सॉल्व्ह झालीच पाहिजे. नगरसेवक रमाकांत पाटील असतील, नगरसेवक जालेंदर पाटील असतील, आमचे नंदूजी परब असतील, आम्ही सगळ्याची मंडळी इथं उपोषणाला बसणार होतो. परंतु आज MIDC आभार साहेब जे कार्यकारी अधिकारी आहेत यांनी आम्हाला आश्वस्त केलं की येणाऱ्या 4 तारखेपर्यंत काहीतरी ते ठोस उपाययोजना करून येणाऱ्या 5 तारखेपासून आम्हाला सुरळीतपणे पाणी मिळेल असं त्यांनी आश्वस्त केलंय. या आश्वासनामुळे आज आम्ही आजचं उद्याच असलेलं जे उपोषणाचं आंदोलन आहे ते आम्ही स्थगित करतोय. परंतु या 4 तारखेनंतर जर आम्हाला सुरळीत पाणी मिळालं नाही तर निश्चितच खूप उग्र पद्धतीने आम्ही हे आंदोलन उभारू पण